पहिला चेंडू आपण पाहतो फलंदाज आपण पाहतोय सेकंडला प्रज्वल आहेत दोन सेकंडला सुजित पाणी माझ्या पहिले चेंडू घेऊन येतो विकी जोशी उंबरले गाव इन कडून पहिल्या फ्रीतील चौथी मॅच पंचवीस मिनिटात एक इनिंग कम्प्लीट करायची लक्षात घ्या मानेरी टीम सूचना महत्वाची कारण की मागच्या वेळ फारसा वाया गेलाय त्या अगोदर सुद्धा कोळेगाव आणि बामालीची मॅच जरी तिथेही वेळ वाया गेलाय त्या मॅमा तो वेळ कव्हर करायचा आहे प्लीज थोडं सहकार्य करा कराडला टर्न करायचं होतं हलकस अपील केलं होतं चर्चा सुरू आहे काही असं वाटतं की चेंडू ईशान लागून गेले की काय ही चर्चा सुरू आहे नक्कीच सांगतात पंच उमेश केने दुसऱ्या बाजूला जे पवार सरांना तुम्ही पाहताय मॅन फ्रॉम कल्याण चला स्पीडअप करा मॅच लगेच सुरू करायचे मानेरी टीम सुजित पाडील सायकेंड ला येत आहेत पहिला चेंडू डॉट होता मिळाले आणि खातू उघडले गेले ते खरेदी टीम दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबोबा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस ग्रामीण अठ्ठेचाळीस संघांचा जर आपण विचार केला तर एक वेळा ही स्पर्धा घरवली संघाने जिंकलेली आहे त्याचा उल्लेख होणं गरजेचे सुधीर पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते डाऊकोला त्याचे खूप चांगले फलंदाज सातत्याने साताधारी नाव सुद्धा हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले आणि त्यांना फाईट करतो येतो मानेरे संघ आपले टी स्क्रीनवर बघू शकल आपण कशांतदा पाटील कार्यसम्राट माझे उपसरपंच घारेली संघ या स्पर्धेच्या स्वर्गीय रतनबा पाटील स्पर्धे सुपर फोर मध्ये जर क्वालिफाय झाला तर काशीनाथ दत्ता पाटील पंचवीस हजार रुपये कॅश प्राईज घारेली टीमला दिलं जाईल इथे बॅटची कडा होती मात्र शॉर्ट फायनलला चांगली फिल्डिंग झाली रनआउटचा धोका होता मात्र प्रज्वल वेगाने धावत आहेत आणि सुजितचं खातं उघडलं जाते सिंगलने रजत दत्ता पाटील आमच्या सोबत आहे दोन धावा धावत कधी लागले पाच षटकांची मॅच आहे बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पहिला चेंडू पाडले लक्षात घ्या थोडीशी घाई करा मी सूचना तुम्हाला यासाठी देऊ की आम्हाला काही करून नऊ सामने कव्हर करायचे विकी आहे सॉफ्ट सॉफ्टचा वापर केलाय वाईट शिलांग वर्नक्षेतक वेगाने धावत आले एक धाव पूर्ण आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे दोन धावा इथे पूर्ण होत आहेत दोन धावा मी त्या फलंदाज आपण पाहिलं तर प्रज्वलच्या खात्यामध्ये प्रज्वल पाटील आणि सुजित पाटील सुजित पाडीसाठी एक पारदोषिक आहे श्रीकांत जोशी नवा पाड्यांच्या सलग तीन षटकांसाठी तीन हजार एकशे त्रेचाळीस रुपयाचा कॅश प्राईस फक्त सुजित पाटीसाठी कॅश प्राईस लावण्यात आलेले कुठला खेळ खट करण्याचा प्रयत्न होता चेंडू पडल्यानंतर तो थोडासा बाहेर निघाला मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल मानेरे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यानंतर मॅच असेल ती जुनी डोंबिवली विरुद्ध खंबालपाडा एका बाजूला तुषार पाडीला असतील दुसऱ्या बाजूला साई शेलार चांगली फाईट विकी जोशी चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाच षटकांची मॅच आहे पावरपची दोन षटक खूप महत्त्वाची मागची मॅच रफ एंड टफ झाली होती आकाशने ती मॅच फिनिश केली इथे फटका चांगला आहे श फिल्डिंगसुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते आशिष जोशी आहे तिथे चांगली फिल्डिंग केली आशिषने मानेरे संघ आपण पाहतोय सौरभ गांगुली स्टँड तुम्ही पाहिले तर सर्व प्रेक्षक मानेर टीमचे आपल्याला दिसतायत आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि प्रेक्षकांसाठी सुंदर प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत दिग्गज खेळाडूंची नावं या कक्षांना देण्यात आलेली आहे संदीप पाटील यांचा मी उल्लेख करेल माही महेंद्रसिंग धोनी भारित भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्ही पाहतात अजित अगरकर स्टँड हिटमॅन रोहित शर्मा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय प्रवीण अमरे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय पाच धाबा फक्त विकीने पॉवर प्लेमध्ये खर्च केला विकेट जरूर विकीला मिळाली नाही मात्र गोलंदाजी चांगली केली आहे आपण पाहतोय बाहेर आपण पाहतोया पाच धाबा पहिल्या षटकामध्ये आले तर आपण पाहतोय आपल्या मुख्य फॅस्ट महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन मात्रे याचा आउट तुम्हाला पाहिले तुम्ही खरंच कौतुक करेल माता क्रिकेट संघ काटई आणि त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदी रतन पाटील आणि त्यासाठी केतन मात्रे यांनी धन्यवादसुद्धा बोलत नाही नक्कीच खूप नम्र असतात केतन मी पाहिलं ऑन द ग्राउंडसुद्धा आउटसाईड द ग्राउंड ऑल्सो कारण पॉप्युलर झाल्यानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर डाऊन टू अर्थ राहणं अत्यंत आवश्यक असं केतन तसं राहतोय नेहमी हे आमची कमिटी बघतायत तुम्ही स्क्रीनवरती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा खेळाडूचं जो मागचे जबरदस्त मॅन ऑफ द सिरीज भरपूर वेळा जिंकलेला आहे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आमचं मैदान बघा किती सुंदर पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी गुड जॉब बाय द कॅमेरामॅन सतत त्याने दाखवत असणार दुसरं केतनचं कौतुक असं करायला पाहिजे की काल त्यांनी एंटरटेन पण केलं काल तू बघ अर्धशतक पूर्ण केल्यानंतर के खेपटीला त्यांनी नमस्कार केला होता ते वाकून ते संस्कार आहेत केतनवर नक्कीच केस करसावं अर्धशतक आपण त्याचं पाहिलं दोन हजार तेवीस चोवीसचा विचार केला तरी नक्कीच खेपड्डीला सुद्धा वंदन त्यांनी जरूर केलं क्रिया क्रीडा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा पण पडली चषक नेहमीच संघर्ष त्याचा झालेला हा चेंडू ऑफ बाहेर होता जयबाबर सरांचा वाईटचा इशारा होतोय अवंतरच्या स्वरूपात एक धावी ते मिळेल ऋषी भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी मानेरी संघाकडनं सहा धाबा धापल करती लागल्यात पाच षटकांची मॅच आहे आमच्या दोन मॅचेसमध्ये बाळा सर थोडस जास्त वेळ गेला त्यामुळे आपण सातत्याने सूचना करतोय मानेरी टीम आणि घरिल टीमला की जेणेकरून पन्नास मिनिटात एक मॅच कम्प्लीट होणं गरजेचं आहे ऋषी लक्ष्याचं होतं थोडासा बाहेर आहे जय पवार सरांचा अगदी नितीन खरं करा आहे कारण पहिला सामना एक तास अठरा मिनिटं लागली त्यामुळे या गोष्टीकडे पंचांचंही लक्ष आहे कमिटीचंही लक्ष आहे त्यामुळे सगळ्या संगणकांना नम्र प्रार्थना आहे जेवढी वेळ घ्यायला पाहिजे तेवढीच वेळ घ्या कारण एक सामना पन्नास मिनिटात पूर्ण व्हायला पाहिजे ऋषी बोरीसाठी हॅटरीसाठी दीपक बोईर बेदोड यांच्या पाच हजार रुपये रिवर्स खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फलंदाज इथे बाद झालेत क्लीन बोल्ड झालेत जसं पारितोषिक लागलं दीपकजी भोईर यांच्याकडनं बेतवडीचे पाच हजार रुपये कॅश प्राईज ऋषी बोरीसाठी आणि विकेट पै मिळाली पहिली मुंबई एकच बादा आमचा दादा आपल्या सगळ्याचे लाडके विद्यमान आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मानिने प्रमोदजी रतन पाटल आणि इंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज तुम्ही तिच्या अगोदर ऐकलात आहात राजसाहेबांचं प्रेरणास्थान नक्कीच विकेट मिळेल बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीन होती जी टी सीचं मी कौतुक करेल खूप चांगली किली वीट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते सात वरती पहिला धक्का लागला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी सुजित मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल बाद झाले आणि पहिली विकेट मिळाले ऋषीला दीपक भोईर साहेबांकडून ऋषी भोईरसाठी हॅट्रिकसाठी तब्बल पाच रुपये कॅश फ्रिज आहे बेतोडे गावचे एक काळ त्यांनी गाजूला एक चांगले लेजंड क्रिकेटर राहिलेले आहेत दादा भोईर दा त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय त्यांच्याकडनं हॅट्रिकसाठी पाच हजार रुपये आहेत ऋषी गोलंदाजी मार्कवर थोडेसे थांबतायत कारण की बॅट्समॅननं स्टान्स घेतला नव्हता नक्कीच त्या मी थोडेसे थांबले सौरभ गांगुली स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात जिथे सर्व मानेरे गावचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत विराट कोहली स्टँड तुम्ही पाहतात अजय जडेजा स्टँड तुम्ही पाहतात घरीचे भरपूर प्रेक्षक आले ऑन सेंटर टर्न करायचं होतं फाईन लेग आणि लाँग लेगच्या मधून आउटफील फास्ट आणि चेंडू जाईल प्रवीण आंबे स्टँडच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर चौकार झाले होते खूप सुंदर पद्धतीने टायमिंग करत असताना चेंडू असा शॉर्ट ऑफ लेग नव्हता गुडलेंग तुरून आला होता मात्र एवढं सुंदर पद्धतीने ऑन साईडला पदाला आले तेही दाखवलंय पोली केलंय नक्कीच okay, नक्कीच okay. सुजलच्या बॅट मधून चौकार आलाय ऋषी राईट मोर दिकेट फुल फुलटॉ चेंडू दा गॅप मध्ये खेळायचं तर शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे रवींद्र जोशी तिथे चांगली फिल्डिंग केली रवींद्रने फिल्डिंग युनिट चांगलं पाहायला मिळतं आपल्याला मानेरी टीमच्या माध्यमातून दुसरा षटक मार्ग आहे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक गडी बाद बारा सामना बरोबरी सुटल्यासर विकेट पाहिले जातील त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल हा चांगला नियम आहे बघा सरकार की बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी चेसिंग काही ठिकाणी आउट काही ठिकाणी सुपर ओव्हर ऋषी रा विकेट okay. हा फटका चांगला आहे मात्र टायमिंग झाला नाहीये लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहेत स्वतः कॅप्टन हरेश भोईर एक सुंदर झेल टिपला आणि फलंदाज सुजित पाटीलचा डाव संपलाय दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना घारेलू टीमला उल्लेख केलाच नेतिन बरोबर आहे भरपूर ठिकाणी आउट असतात भरपूर ठिकाणी सुपर ओव्हर असतात मात्र स्वर्गीय रतनबा पाडूस्मृती चषकमध्ये आपण पाहिलं आहे या ठिकाणी आपण अगोदर विकेट्स बघू आणि विकेट्स जर ज्या संघाचे कमी असेल त्याला विजय घोषित करू आणि समजा विकेट्स पण इक्वल असेल धावसंख्या इक्वल असेल आम्ही टॉस कोणी जिंकला तोही बघू आणि त्या आधारावर निर्णय दिला जाईल कारण आपल्याला नव्वद ओव्हर नितीन दररोज खेळवायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीतसुद्धा आपण दक्षता बाळगतोय काल या ठिकाणी जसं राजेशने मला स्टॅट्स दिले या ठिकाणी सिक्स्टी सिक्स पॉईंट हो टू ओवर झाले सातशे अठरा धावा काल कुठल्या गेल्या अडुसष्ट चौकार सदुसष्ट सदोतीस षटकार बासष्ट विकेट तीन नो बॉल चोवीस वाईड बारा एक्स्ट्रास केतनचं काल अठ्ठावीस चेंडूमध्ये एकशे तीन गोलंदाज सुरू झाले नितीन बोला नक्कीच रितिकेश आलेत बॅटिंग करण्यासाठी हा चेंडू कार्पेटच्या ज्या घेत आहेत लॉन्कॉनच्या देशाने तिथे कॅप्टन आहेत हरेश चांगली फिल्डिंग झाली दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही कारण की ऑलरेडी बासर आपण पाहिलं या मॅचमध्ये दोन विकेट गेले त्यामुळे थोडासा दबाव आहे घातलेली टीमवरती हो नक्कीच पावर प्लेमध्ये जर विकेट जातात तर दबाव वाढण्याची भीती असतेच बॅट्समॅनवर मात्र जसे मी उल्लेख केला की क्रिकेट सांघिक खेळ आहे एक पात्री अभिनय नाही आहे तो सांघिक खेळ आहे त्यामुळे अकरा खेळाडू जेव्हा एकत्र येऊन परफॉर्म करतात तेव्हा कुठे विजय प्राप्त होतो तुम्हाला नक्कीच कधी तेरा धावा झाले दोन विकेट गेले दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्ग एक चेंडू अजूनही शिल्लक आहे ऋषीने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत कारण पहिल्या षटकात पाचच धावा आल्या होत्या आतापर्यंत ऋषीने आपण पाहिलं तर आठ धावा कर्ज केले दोन विकेट घेतलेत हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने राहून होते एक सिंगल तिथे मिळाले दोन षटकांचा खेळ समाप्त झाले दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर सात पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरी चौदा धावा घारवली संघाच्या लागल्यात दोन विकेट गेले थोडस बॅकफूट दिसतोय बाळासाहेर संघ आपण पाहिलं तर घरविली हो कारण विकेट्स गेल्यामुळे थोडं प्रेशर येण्याची भीती कारण त्यांच्या आघाडीचे जे फलंदाज होते सुरुवातीला प्रज्वल आले त्याच्यानंतर सुजित या दोघांच्या माध्यमातून प्रज्वलने चांगल्या दावा केले मैदानावर आणि त्याच्यानंतर सुजल त्याच्या माध्यमातून एक बा आपल्याला चौकारसुद्धा बघायला मिळालं दोन षटकं म्हणजे पी वन पी टू आपण बघतोय दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि दोन षटकानंतर आपल्याला चौदा दावा आतापर्यंत दा पॉवर प्लेमध्ये आपण नऊ धावा पाहिलेत एकोणीस पाहिलेत तीस पाहिले काल वाकलांनी सगळ्यात जास्त धावसंख्या पाबा प्लेमध्ये केली होती पावा प्लेमध्ये एक सूट आहे फलंदाजांना वरतून खेळायचे काय फिल्डरच्या डोक्यावरून तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू शकता कधी कधी पाबा प्लेमध्ये दोन चांगले बॉलर्स गो संघाना का आणतो आणि प्रेशर वाढवायचा प्रयत्न करतो तेच या ठिकाणी आपल्याला दिसलं आहे या ठिकाणी मालेरी संघामार्फत नक्कीच दोन षटकाचा खेळ संपलाय चौदा धावा आपण धावाल कधी पाहतोय अठरा शेवटीचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे थोडंसं स्पीड अप करा मानेरी टीम विकी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय पहिलं षटक त्याचा पॉवर प्लेचं आपण पाहिलं पाचच रन्स त्याने खर्च केलं तर दुसऱ्या स्पेलमध्ये कॅप्टन हरेश गोईने त्याचा वापर करण्यात आलेले आहे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबोबा पाटीस्मृती चषक दोन हजार चोवीस विसाव पर्व तुम्ही पाहतायत आणि स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे गोलंदाज विकी उंबारली गाव इंकडून चांगला चेंडू होता अपील केलं फलंदाज बाद होईल सुजनला माघेरे परतावा लागेल तिसरा धक्का चौदा वरती लागत असताना टीमला चौदा धक्का लागत असताना भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात असेल की रतनबाडी चषक आणि खर तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदी रतन पाडे यांना नक्कीच आम्ही मी धन्यवाद देईल की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला समालोचन करण्याची संधी दिली नाही मागच्या वेळेला तू जर नितीन बक्षेल एकोणीसावं वर्ष आपलं तेवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार वीसच्या दरम्यान प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर ही स्पर्धा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मला तर हजारो फोन सातत्याने येत असतात महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून रतनभाऊ पाटील कधी कधी म्हणजे परत स्पर्धा कधी सुरू होणार म्हणून कोरोना काळामुळे आपण ते करू नाही शकलो मैदानाच्या होती मात्र कमबॅक इतकं वेगाने केलं आहे ना कमबॅक आपण बघतोय आणि खूप एन्जॉय करत आहेत सगळे त्यांच्या एकंदरीत अभिप्रायावरून लक्षात येते की एवढी मोठी स्पर्धा जगातली पुन्हा एकदा सुरू होते कारण एक, एक लक्षात घे नितीन या स्पर्धेमध्ये ग्रामीणसाठी फार मोठा स्टेज आहे अठ्ठेचाळीस ग्रामीणसाठी ओपनसाठी स्टेज आहे फॉर्टी प्लससाठी स्टेज आहे आणि परत बदलापूर असेल रायगड असेल ठाणे असेल या सगळ्यांसाठी सुद्धा स्टेज आहे जिथं पाडले येते आता बॅटिंग करायची चौदावरती तीन विकेट गेलेत आणि प्रचंड मेहनत माता क्रिकेट संघ काटेन त्यानंतर कान मी यांचा उल्लेख करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक आहेत दिगंबर कान यांचा मी उल्लेख करेल इंद्रजीत आहेत अखिलेश कान आहेत कावराम कान आहेत देवा भंडारी आहेत दुर्वेश आहेत बंटी आहेत ओमकार पावशेत मंथन आणि शिवाजी कान यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेठी राहिलेली ऑन साईडला टर्न केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सी रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार सगळ्यात मुख्य नेत्यांना सगळ्यात मोठं आव्हान होतं मैदानाचं आणि हे चाळीस दिवस या सगळ्या लोकांनी जे कष्ट घेतलेत आणि मैदान मला इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये या मैदान इथे सेट करण्यात आलेलं ब्युटिफुल व्ह्यू ब्युटिफुल ग्राउंड आणि चांगलं क्रिकेट कालसुद्धा बघायला मिळालं जसं राजेशनी मला माहिती दिली सासष्ट पूर्णांक दोन शेकात सातशे अठरा धाबा चांगल्या पद्धतीने धावसंख्याही बघायला मिळाली विकेट सुद्धा बघायला मिळाली आपल्याला बासष्ट वीस आता मात्र सन्मान रन रनआउटचा धोका आहे असतं नक्कीच धोका ठरला असता या मॅचमध्ये जितू पाटील ही सिंगल मिळाले सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती तीन गडी बाद एकवीस प्रथम बॅटिंग करत असताना धारवली संघ सगळ्यात मोठी गोष्ट सतरा तारखेला पहाटे साडेचार वाजेपर्यंत स्वतः राजू शेठ इथे उपस्थित होते प्रमोद जी पाटील विनोद रतन पाटील इथे उपस्थित होते पूर्ण माता क्रिकेट संघ काटाई उपस्थित होते सकाळी साडेनऊ ला उद्घाटन होतं म्हणजे जा रात्रभर जागरण म्हणजे प्रचंड त्याग सेवा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आणि त्याचमुळे या स्पर्धेची नेहमीच चर्चा असते संपूर्ण भारत देशामध्ये ओल्या मॅचच्या दिशेने एकवीस वरती तीन विकेट आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती बघायला भेटतो योगीजी पांडे साहेबांना कार्यसम्रट माझी सरपंच घरेलीचे एक षटकार आला त्यानंतर सिंगल आली विकीला कम बॅक करावं लागेल स्ट्राईकेडला आपण पाहतोय रितिकेश फटका चांगला आहे रितिकेशने हा चेंडू पाठवून दिलाय सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर तालेश्वर ग्रामदैवत जे दुडण्याचं समोर देऊळ आहे आणि या देवाचा एक प्रचंड आशीर्वाद आहे कलाकर्डाचे देवत रंगनाथजी आणि काल स्वतः त्या ठिकाणी आमचे तकदीर दहशत कालनजे मनसे डोमोरीचे संघटक आहेत सरपंच आहेत ते त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करून आले आहेत याचं सगळं आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो असं मला वाटतंय कुठेतरी नक्कीच जा सत्तावीस धावा दापर कधी आपल्या पाहिले ऋतिकेशच्या बाटबद्दल षटकार आलं आहे ऋतिकेश पाठीला आपण बघतोय की करसन पाटील यांचे सुपुत्र कर्सन पाटील सुद्धा एक चांगले ते आहेत आपण तर सध्या ते फोर्टी प्लस क्रिकेट बासर खेळतात आणि त्याचा वारसा जपत असताना क्रिकेटच्या माध्यमातून माध्यमांवर तुम्ही गेलात हा चांगला चेंडू होता सन्मान दिलाय लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत डीप डिप एसोरिझनच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही धावसंख्या पुढे सर गेली एकोणतीस वरती चांगलं रनिंग प्लसचा उल्लेख आहे शेवटी एक काळ आहे ओल्ड इज ऑलवेज गोल्ड हे लक्षात राहू द्या जे ज्येष्ठ लोक आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे अनुभव आहे आणि तोच अनुभव तुम्ही दुर्गामाता क्रिकेट संघ काढायच्या माध्यमातून रंगनाथ चौधरीपासून विनोदजी रतन पाटीलपासून सगळ्यांच्या कमिटी मेंबरकडून बघताय चेंडू खेळण्याचा प्रयत्न भेट होत आहेत बोला नाही नक्कीच तीन षटकांचा खेळ समाप झालेला आहे राजेचं माहिती असेल तीन गडी बाद एकोणतीस काही सुद्धा आहेत आपल्या मुख्य व्यासपीठ होती आपण त्या सन्मानाकडे सुद्धा वणावती ते सज्जेत आमचे सहकारी समालोचक करंजी काळन मंचावरती उपस्थित गारिवलीचे समाजसेवक आदरणीय करसनजी पाटील साहेब ज्येष्ठ क्रिकेटपटू त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात मी माझी सरपंच संदपचे योगेशी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण ज्येष्ठ क्रिकेटपटू गारिवलीचे करसनजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा त्याचबरोबर माझे उपसरपंच गारिवलीचे पद्माकर पाटील माझी उपसरपंच गारिवली पद्माकर पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल माझी सरपंच योगेश पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शोभतसे आपण माझे उपसरपंच गारिवलीचे पद्माकरजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा यानंतर ज्येष्ठ समाजसेवक गारिवली जनार्दनजी पाटील श्रीमान जनार्दन पाटील ज्येष्ठ समाजसेवक गारिवली त्याचबरोबर घेसरच्या आदरणीय शेठ भुईर त्यांनाही विनंती असेल आपणही आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल नकुल शेठ भुईर घेसर आदरणीय शेठ पाटील मोठी देसाई आदरणीय शेठ पाटील मोठी देसाई यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल शेठ भुईर गेसर यांचा सन्मान होता आणि यानंतर मोठे देसाईचे <laughs> मोहनचे पाटील यांचा सन्मान दिला आणि या इट्स सन्माना बरोबर थँक यू तीन षटकांचा केस संपला एकोणतीस धावात आपण करत आणि विवेक जोशी येत आहेत वैयक्तिक पहिला संघाचं चौथं षटक घेऊन पाच षटकांची मॅच आहे साकेडला जिथूला तुम्ही आहेत फटका चांगला आहे गॅपमध्ये खेळताय क्षेत्रक्षक वेगाने आलेत आणि शेंडू जवळजवळ क्षेत्रक्षक शिवाने बाहेर गेले होते धावात येथील चार चौकार प्रयत्न खूप चांगले चालू होते क्षेत्रक्षकाने मात्र तो ऑलरेडी बासर सीमारिषेच्या बाहेर गेला हो हो हा प्रयत्न करत बरं म्हणत होता तुम्ही या ठिकाणी मात्र बघायचं या पहिल्या इनिंगमध्ये काय टार्गेट देताय समोरच्या संघाला विवेक गोलंदाजी मार्गवर मुख्य व्यासपीठ एनकडून सिद्ध पुन्हा टर्न करायचं होतं मिड विकेटवरनं क्षेत्रक्षक वेगाने त्या स्क्वेअर लेकवर एक क्षेत्ररक्षक आले थोडंसं चेडू टर्न झाला होता मात्र चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल एकने धावसंख्या पुढे सरकली ती चौतीसवरती इव्हन माझ्याच्या टी टी शर्ट कलरसुद्धा खूप सुंदर आहे खूप सुंदर डिझाईन केलं आहे कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे नक्की जवळ कॅप कॅपसुद्धा देण्यात आलेली आहे तरी आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट त्यानंतर कॅप खूप चांगला ड्रेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतेसाठी अज कौतुक व्हायला हवं चौथी धाबा धापल कधी तुम्ही पाहतायत या सगळ्या टी शर्टचं अनावरण दादांच्या शुभ असते ड्रॉच्या वेळेला करण्यात आलं होतं ट्रॉफीचं अनावरण टी शर्टचं अनावरण या सगळ्या दादांच्या शोभा असते करण्यात आलं तुम्ही पाहिलात पहिल्या दिवशी दादा इथे एक ते दीड तास सामना बघण्यासाठी काल इथे उपस्थित होते संपूर्ण पाटील कुटुंब त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो ड्रॉच्या पुढचा चेंडू रोल करतायत त्या ठिकाणी चौकार नक्की झालाय चांगला फटका पडतो धाबांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये आपण टीमला नेता धाबा येत आहेत आपण पाहिलं तर फलंदाज ऋतिकेशच्या बॅटबद्दल चौकार आले त्याच्या बॅटमध्ये एक षटकारसुद्धा आपण पाहिलं धावा वेगाने आता पुढे सरकलेत अडतीसवरती चौथं षटक मार्ग असते यानंतर टॉससाठी मी विनंती करतोय जुनी डोंबिवली आणि खांबालपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या अडतीस धावा धापल कधी आपण पाहतोय तीन विकेट गमावले आहेत मात्र धावांची गती चांगली आहे कारण की इथून पन्नास प्लस जाण्याचीच नामी संधी घालवली संघाकडे विसावं पर्व आपण पाहतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एक वेळा ही स्पर्धा घालवली संघाने जिंकलेली आहे बाळासर प्रीमियर कॉलनीच्या मैदानामध्ये खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता नक्कीच त्याच आत्मविश्वासाने याही वर्षी हा संघ मैदानात उतरलाय विवेक गोलंदाजी मार्कवर खेळायचं होतं चेंडू आपण पाहिलं तर बॅटच्या संपर्कात आला नाही आहे रनआउटचा धोका होता मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केले ते एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे ज्यावेळी सामना टाय होतो सर्वप्रथम विकेट पाहिले जातात त्यावेळी नंतर टॉसचा विचार केला जातो एक एक रन्स क्रिकेटमध्ये सर भरपूर महत्त्वाचे जसे एकोणचाळीस धाबा झालेत तीन विकेट गमावलेत नाही विक्रमादे तर सुनील गावस्कर यांचं वाक्य आहे एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरी टू रन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरी थ्री रन्स इज इम्पॉर्ट बाउंड्री आणि नो डाऊट बाउंड्री आणि षटकारा लागलीच्या जनरेशनमध्ये खूप महत्त्व आहे पण सिंगल्स आणि डबल्ससुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आपण मडवीची बॅटिंग बघितली आपण आज सकाळी इकडे नक्कीच नक्कीच खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि बघायची ही मॅच रंगतदार होईल सध्या तर आपण पहिलीच इनिंग सुरू आहे एकोणचाळीस रन्स आपल्या आहेत तीन विकेट गमावल्यात ऑन साईडला टर्न करायचं होतं अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे उमेश सर आणि जय पवार सरांना तुम्ही माहात थोडीशी चर्चा करत असताना एसटनच्या मागे आपण पाहतोय लवू मात्रेत त्यांचं स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतं हे मुख्य बॅसपीड आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली जाते दिवनगत कामगार नेते स्वर्गीय रतन बोबा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस अठ्ठेचाळीस ग्रामीण संघ आपण पाहतोय अठ्ठेचाळीस ग्रामीण संघासाठी आपण पाहिलं तर खूप मोठं पारितोषिक या स्पर्धेच्या सुद्धा पाहायला मिळते उमेश केनेसरांनी तुम्ही पाहतात बॅन फ्रॉम लिंबिवली आणि जय पवार सर तुम्ही पाहत आहेत पॅन फ्रॉम कल्याण आणि फलंदाला बाद घोषित केले दोन्ही पंचांशी तुलने चर्चा केली एक्झॅक्टली चेंडू अंगाला ब्रश झालं आहे की बॅटला लागलं हीच चर्चा कदाचित केली बाळा सर हो इम्पॉर्टंट आहे खूप आवश्यक आहे वेन नेवर दर इज अ डाऊट इन द फ्रंट ऑफ द अंपायर ते पुढे जाणं स्कोअर लक्ष चर्चा करणं सुद्धा अशी घटना आपण पाहिली होती देवी लावेत डिस्कशन आणि भरपूर वेळ असं का होतं की निक असेल या गोष्टी आपल्याला लगेच ऐकायला बॉल रिप्ले बघू शकता बघा बॉल पडला बॉल खेळायला गेले आणि ती गोष्ट त्याने अपील केलं विकेट किपर के स्ट्रॉंग अपील केलं हीच गोष्ट जयनी काउंट केलं असेल आणि त्याने डिस्कस केलं स्कोअरला कम्पेअर नंतर निर्णय दिला नक्कीच एस्टांच्या मागे लव आहेत भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या ही पाठीशी आणि खूप चांगला झेल दि एकोणचाळीस वरती चौथा धक्का लागलाय चौथं षटक मार्ग असं असतं आतापर्यंत पाच चेंडू विवेक जोशीने फेकलेत दहा धावा त्यांनी खर्च केलेत पहिली विकेट त्याला मिळाली ती ही जितूची जो चांगली बॅटिंग होती एक षटकार सुद्धा जितू बॅट बॅटमधन आला होता सगळे मान्यवर सामना एन्जॉय करत असताना स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ब्युटिफुल व्यू थोडा फास्ट खेळा दोन्ही कॅप्टनला नंबर प्रार्थना आहे सगळ्याच कॅप्टन जे आता खेळणार आहेत जेणेकरून नऊचे नऊ सामने आज आपण पूर्ण करू हा एक संकल्प आहे तुम्ही साथ द्या म्हणजे पूर्ण करता येईल सर okay, आपण पाहतोय कारण की वेळ खूप महत्त्वाची असते त्यामुळे खेळाडूंनी सहकार्य करणं गरजेचं कर आहे तुमच्या इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबा पाडी स्मृती चषक त्यामुळे वेळेला महत्त्व आहे त्यामुळे वेळ बाबतीत बऱ्याच वेळा क्रुशल मॅच असते त्यावेळी वेळ जातो ऑन साईडला टर्न करायचं होतं चेंडू जातोय फाईन लेगच्या वरून आउटफील फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या जा बाहेर चार धावांसाठी चौकार संपले त्रेचाळीस धावा आपण धाव कधी पाहतोय चार विकेट गमावलेत काय सांगायला उठपर्न जाईल हा टार्गेट नाही सरासरी चांगली आहे पावणे अकराची सरासरी ठेवणं या ठिकाणी मैदानावर नक्कीच कौतुकास्पद गोष्ट गालेली डॉक्टरांचं गाव असं म्हटलं जातं या गावाला भरपूर डॉक्टर्स आहेत या गावामध्ये डॉक्टर्स खेळतानासुद्धा आपल्याला दिसत आहेत बघायचं आता या शेवटच्या षटकात ते जास्त कुटायचा प्रयत्न करतील सकाळपासून असं मोठं टार्गेट नाही आपण पाहिलं कारण जसं मी उल्लेख केला पहिल्या सामन्यात काहीतरी बेचाळीस काहीतरी त्यानंतर एकोणपन्नास ही दहावा आपण पाहिल्यानंतर एक्कावन्न आपण आता या या सामन्यात मोठी धावसंख्या दिसेल का जसं काल पहिल्या सामन्यात पाच सिक्स्टी नाईन आणि सिक्स्टी फाय त्याच्यानंतर पात्र टार्गेट कमी तर बघायचं आहे शेवटच्या षटकात हे दोन बॅट्समॅन जे मैदानावर आहेत म्हणजे ऋतिकेश पाटील आणि परेश पाटील ज्या बॅटमधून क्लासिक चौकार पदलालीच्या माध्यमातून दाखवलं ते काय करतात नक्कीच त्रेचाळीस झाले तर शेवटचा षटक सुद्धा कॅप्टन येतात हरीश भोकीचा खूप चांगला उल्लेख बाळासाहेर चुकलं डॉक्टरांचं गाव म्हणजेच घारवली गाव आणि नक्कीच बावीसपेक्षा जास्त डॉक्टर या गावामध्ये नक्कीच आणि पहिले डॉक्टर आपण पाहिले संजय पाटील आणि माझंही मी भाग्य समजतो बाळासाहेर की मी त्यांच्यासोबत काम केलं जे पहिले डॉक्टर आहेत घारवलीचे संजय पाटील एन टी फेशलिस्ट येस सर म्हणजे आम्हाला जर फर्स्ट एडचे लागले तर नितीन कळण आतमध्ये पाठवलं नाही नक्कीच सर आपण पाहतोय वळूया मॅचच्या दिशेने चार षटकात थोडंसं स्पीडअप करा जास्त चर्चा नको बॅट्समॅनलाही विनंती असेल आणि फिल्डिंग करणारी टीम मानली टीम आपल्यालाही सूचना असेल टॉससाठी उपस्थित राहिली जुनी डोंबिलीचे कॅप्टन आणि खंबारपाड्याचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक अर्धिक स्वागत इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज देत चला हरेश थोडंसं जास्त वेळ घेऊ नका प्लीज या सूचना मी सातत्याने दे का देतो की नऊ सामने बाजाराने उल्लेख केला मग की नऊ सामने कव्हर करणं गरजेचं आहे काल सात सामने कव्हर करीत आम्ही दोन सामने बॅलन्स राहिलेत पहिला दिवस होता स्पर्धेचा हरेश हचिंडू ऑफच्या दिशेने येत आहेत क्षेत्रक्षक वेगाने येत आहेत एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि चेंडू सी मारेषेच्या बाहेर जाईल चार धावांसाठी चौकार नितीन आरोग्य धनसंपदा म्हणजे फिजिकल आणि मेंटल फिटनेस बघायला मिळणारच गालिवलीमध्ये सत्तेचाळीस धावा झाले रीती हे चांगली बॅटिंग करते या मॅच मध्ये सात चेंडूचा खेळ त्यांनी केला अठरावरती वरती तो बॅटिंग करतोय आतापर्यंत डावकला त्याचा फलंदाज आहे गुलंदाज हरीश हा चेंडू पण त्याने नो बॉल घोषित केलाय स्टेपिंग कदाचित पाहायला मिळते हरीश भोरीच्या माध्यमातून त्यामुळे येणारा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल हो नक्कीच कारण स्टेपिंग तर केलंच परत वाईट पण किती बाहेर विकेट किपरनी तुम्ही पाहिलं लेफ्ट साइडला त्याने कीपरने तो कलेक्ट केला होता तर कधी कधी असे चेंडू पडतात आपण पाहिलं फ्री हिट या ठिकाणी सिग्नल करत असताना अंपायर नक्कीच आपण पाहतोय अठ्ठेचाळीस धावा धाबल पाहायला मिळत आहेत रि, रितिकेशला आपण पाहतोय हितिकेश सुद्धा सर डॉक्टरच आहेत आणि मात्र मॅच ते खेळत आहेत मोठा फटका खेळायचा होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता पण जरी वाईट घोषित केलाय अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल धाव संख्या एकोणपन्नास हातावरती नियंत्रण नाही आहे बसर आपण पाहतो गोलंदाज हरेज स्वतः कॅप्टन आहेत मायरी टीमचे कसं हँडर खेळतोय आणि तिथे बॉलर टाकतोय तुम्हाला ऑफस्टम मिडल स्टम्प लेग स्टम्प पकडाव लागेल कंटिन्यू केस केस असेल ला। आपण पाहिलं तर नो बॉल नंतर वाईट आलाय फ्रीट कंटिन्यू हाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे हाय चेंडू पंचानी वाईट घोषित केलाय म्हणजे हातावरती नियंत्रण नाही मी मग अशीच उल्लेख केला हरेशच्या कारण की फ्रीट कंटिन्यू असेल फिफ्टी कंप्लीट पन्नास धावा इथे पूर्ण झालेत पहिल्या दोन मॅचेस आपण पाहिलं तर फन्नाचं टार्गेट मागच्या मॅचमध्ये मा होता बाळा सर्व तर पन्नास धावा पहिल्या आजच्या दिवसात प्रतिपच पूर्ण झालेत हो आता नवीन विक्रम आजच्या दिवसात इथे बघायला मिळतो या स्पर्धेतला एटी फोर आहे मात्र इथे बघायचं आहे नवीन विक्रम आजच्या दिवशी किती मोठा स्कोर इथे उभा राहतो नक्कीच फ्रीट कंटिन्युअस आणि एका बॉलमध्ये सात रन्स हरीशने आतापर्यंत खर्च केलेत हरीश उंबरली गाव येईनकडून गोलंदाजी मार्कवर चिडू कार्पेटच्या सायडे घेत आहे क्षेत्रक्ष डीपमध्ये वेगाने आलेत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आपल्या बाहेरमध्ये मॅग्निफिसन थ्रो रिशियाच्या मार्फत पॅरल थ्रो बघायला मिळतात प्रसाद पॅरल थ्रो फार कमी दुर्मिळ बघायला मिळतात आपल्याला एका काळामध्ये टेनिस विषयामध्ये मागे जर मी बळलो तर मला वाटतं तिसरा बॅट राऊंडिंग झाली की नाही हे चेक करायचे सरांचा इशाराला येस सर रिव्ह्यू घेण्यात आले कारण रनआउट आणि बीमरला आहे तर तो आपण बघतोय या ठिकाणी पंचांनी रेफर केलं के की बॅट ग्राउंड केलं की नाही तर तडपला बघावं लागेल ज्या वेळेला एसटी उद्ध्वस्त करण्यात आली त्या वेळेला बॅट ग्राउंड झाले की नाही लाईनच्या आतमध्ये ते त्या ठिकाणी बघावं लागेल सेकंड रन सेकंड रन लक्षात घ्या एक शॉर्ट रन आहे की नाही ते चेक करायचं ना तेच चेक करायचं आहे का फाईन शॉर्ट आहे की नाही म्हणजे पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये बॅटने टेकवले की नाही बॅट्समॅनने बॅट ते बघायचं आहे बघा भरपूर लोकांना ही गोष्ट माहिती नाही मी थोडासा हायलाईट करतो तुमच्या नॉलेजमध्ये जी पॉपिंग क्रीजची लाईन असते त्याच्या इनसाईड एजला तुम्ही बॅट टेकवायला पाहिजे सुरक्षित काय डायरेक्ट आतमध्ये टेकवणं आपण काय करतो ऑन दी लाईन टिकवून कधी भरपूर धावतो नियम काय सांगता आहे एज ऑफ द पॉपिंग क्रुइ ते तुम्ही बघू शकता बघा बॅट कुठे टेकले बघूया आपण कुठे टेकले आहे येस येस इट इज अ रन इज अ रन थँक्यू अंपायर रेफर करायला सांगितलं त्यांनी टेक्नॉलॉजी आहे तर यूज का नाही करायचं तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर दोन ने धावसंख्या पुढे सरली होती फिफ्टी टू वरती बावन्न धावा धापल कधी लागल्यात घारेली संघाच्या प्रथम बॅटिंग असताना इथे बॅट काढायला लागले फलंदाज बाद होईल एश्टँच्या मागे एक सुंदर झेल डिप्लाय अजून एक धक्कावायदाच्या हातमध्ये लागत असताना टीम घारेलीला कीच नक्कीच खूप चांगलं संगीत आपण पाहतोय नेहमीचं ज्या चर्चेची स्पर्धा असते आणि त्याचं नक्कीच टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं हरीश लाखीर विकेट मिळाली आहे नऊ रन्स त्यांनी खर्च केले आहेत आता बॅटिंग करण्यासाठी प्रसाद पाटील आलेत सातव्या क्रमांकावरती हा नो बॉल पंचाने घोषित केला आहे ओर द वेस्ट आपण पाहतोय तर मीनारा चेंडू फ्रीड असेल आणि वन प्लस वन दोन धावाही मी दिलं बाजूला फिफ्टी फोर चोपन्न धावा झालेत पाच विकेट गमावलेत आणि आता इंद्रा चेंडू फ्री हिट नक्की नक्कीच आजच्या दिवसातलं उच्चांक या ठिकाणी फिफ्टी फोरपर्यंत आपण बघतोय त्या ठिकाणी फ्री हिट आहे आणि या फ्री हिटला बॅट्समॅन कसं कॅपिटलाईज करतो कारण लक्षात घ्या फ्री हिटमध्ये आऊट किंवा रनआउट आप रनआउट असतो कॅच आऊट किंवा बोल नसतो त्यामुळे त्याला कॅपिटलाइज कसं करतो ते बघावं लागेल सेकंडला जयेश फ्रीटचा बॉल होता त्याचा फायदा पुरेपूर उचललाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी सिक्सर मोठं षटक झालं शेवटचं आणि धावसंख्या सुद्धा आपण बघतोय सिक्स्टी पर्यंत पोहोचले बोला नितीन नक्कीच षटकार आलाय परेश पाटीलच्या बॅटमधून परेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय धावसंख्या साठ वरती पोहोचली आजच्या दिवशी सर्वाधिक धाव आहेत गारुली संघाच्या हरेशचं षटक थोडंसं मागडं आपल्याला पाहायला मिळतोय हरेश उंबरली गाव येंकडून राईट मोर विकेट हाई फटका चांगला आहे मात्र शेत्रक्षक वेगाने येत आहेत आणि एक सुंदर झेल टिपले फलंदाज बाद होईल परेश पाटील जिखे इथे समाप्त होईल साठ वरती लागणारा सहावा धक्का मैदानाच्या आतमध्ये घारिवली टीमला भरपूर दिवसांत राम पाटीलसुद्धा कमबॅक आहेत घारवली संघामध्ये एका आपण पाहिलं त्यांचे बंधूराज वसंत पाटील यांचा मी उल्लेख करेल एक, एक लेजंड क्रिकेटर सध्या फोर्टी प्लस ते खेळत आहेत राम सुद्धा व्हेरी गुड प्लेयर अतिशय चांगलं रेकॉर्ड्स आहेत त्याचे हिस्ट्रीमध्ये बघायचं एक चेंडू बाकी आहे या चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी गारवली कुठे आहेत तर रन्स मात्र चांगले उभारले आहेत कारण आजच्या दिवसात पहिल्यांदाच साठ धावा बघायला मिळाल्या नक्कीच साठ वरती सहा विकेट गेलेत तर विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे स्ट्राईकला राम आहेत आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज हरीश शॉर्ट लेनचा चेंडू होता उंच गेलाय क्षेत्रक्षक जज करतायत आणि एक सुंदर झेल टिपलाय फटका चांगला होता मात्र टायमिंग झाला नाहीये आणि एक सुंदर झेल तिथे टिपलाय ऋषिकेश भोईरने फलंदाज बाद साठ वरती लागणार हा सातवा धक्का चांगले एकसष्ट धावांचा पाठलाग करायचे ज्यावे ज्यावेळी मॅच सुरू होईल या धावांचा एकसष्ट धावांचा पाटला कशा प्रकारे करेल ऐकूया प्रसादजी परमसरांचा आवाज तत्पुरी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत करंजी काळण दिवस दुसरा विसावं पर्व भारत टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस दुसऱ्या दिवसाचा पाचवा सामना तुमच्या भेटीला येईल जुनू डोंबिवली विरुद्ध खंबालपाडा दोन्ही संघांचे कर्णधार या पण टॉससाठी दोन्ही संघांचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या केसरचे उद्योगपती आदरणीय साईनाचे बोईर साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या शुभस टॉस करण्यात येईल आपण टॉस बॉक्समध्ये या जुनी डोंबिवलीचे कर्णधार जुनी डोंबिवली विरुद्ध खंबाल पाडा मॅच नंबर फाईव्ह दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये येतात दोघांचंही स्वागत आहे कंबालपाडा विरुद्ध जुनी डोंबिवली आदरणीय सायनाजी भोईर साहेब घेसर यांच्या शोभतसे टॉस करण्यात येईल स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक असा कॉल आहे जुनी डोंबिवली यांना टॉस जिंकलाय मान्यवरांचा आभार आणि त्यांच्या शोभा आपण टॉस विनिंग कॅप्टनला हा कॉइन देत आहोत फक्त डिसिजन सांगा फिल्डिंग सा सा जिर्णबलीने टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे काय मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मंचावरती आदरणीय रवी ढगे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय रवी ढगे साहेब या सन्मानासाठी विनंती करेन कार्यसम्राट सरपंच योगेशा पाटील यांना आपल्या शुभस आपण रवी ढगे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा त्यानंतर उपविभाग अध्यक्ष नागाव विक्रमजी माई यांना विनंती असेल विक्रमजी माई नागाव उप उपविभाग अध्यक्ष त्याचबरोबर पिंपरीचे आदरणीय प्रशांतजी जाधव उपविभाग अध्यक्ष नागाव विक्रम माई पिंपरीचे आदरणीय प्रशांत जाधव या सर्वांना विनंती असेल आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय आपण शाखाध्यक्ष पिंपरी नितीनजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होईल पत्रकार बंधू विनोदजी वास्कर यांचा या ठिकाणी सन्मान होईल विभाग अध्यक्ष शेगाव शरदजी पाटील विभाग अध्यक्ष शेगाव भरतजी पाटील त्याचबरोबर uh, शाखाध्यक्ष अमरजी भोईर आणि त्याचबरोबर शाखाध्यक्ष नितिकेशजी पाटील सूचना आहे होत आपण सामना सुरू करावा शाखाध्यक्ष नितिकेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल अमरशी बोईर यांचा या ठिकाणी सन्मान होईल त्याचबरोबर नितीनजी जाधव पिंपरीचे शाखाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होईल प्राऊड ऑफ डोंबिवली नामांकित क्रिकेटपटू निलेशजी मात्रे यांचे आगमन झालेलं आणि त्याचबरोबर नगरसेवक साईदादा शेलार यांचे आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत नेक्स्ट मॅच मध्ये कंबालपाडाच्या विरुद्ध झुन डोंबिवली संघ पाहायला मिळेल टॉस जिंकून जुळ डोंबिलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या आपण त्या इट्स कॉम बॉक्स आपण होसाद सरांना ऐकूया थँक्यू थँक्यू सो मच करण थँक्यू सो मच नितीन ऑल द बेस्ट दोन्ही टू आहे शॉर्ट ऑफ लेन होता चेंडूला चेंडला स्लॉगीट हवेमध्ये चेंडू शेतशत त्या ठिकाणी आहे पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर सीमार बाहेर रोहित शर्मा स्टँडच्या समोर उत्तुंग टोले जंग षटकार आणि धावसंख्येचा पाठलाग सुरू येतो एकसष्ट बारा पूर्णांक दोन शून्याच्या गतीने बॅटिंग तर करायची आहे आणि प्ले असा एक घटक असतो किंवा असा एक वेळ असते की त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याची संधी असते कारण दोन खेळाडू पहिल्या पावरप्लेमध्ये सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतो की तीन खेळाडू असतात अशा मुवमेंटला धावा तिथे मात्र येतात आणि ती मात्र सुरुवात केली आहे ती विशाल भोईरने नाही ओरबी जोधा अप्रतिम डिलिव्हरी कम करत असताना पुढचा चेंडू हा ब्लॉक करून घेतला बॅट्समनने स्वतःला थोडासा बॅकवूडला थांबला चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या थोडासा बाहेर यॉर्कर जितू पाटील टीम फ्रॉम मेन फ्रॉम घ्यारिवली आपण बघतोय बॅटिंग अग्लिंगसाठी उलदजी करतोय आपले बोलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं ऑन साईडला दिशा दिली फक्त दिशा दिली या चिंडला टायमिंग बघा किती बेमिस आहे खूप सुंदर फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार एक पारदोषी आलंय नैतीन मला माहिती देतोय दीपक बोईर यांच्याकडून बेतवडे जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून चेंडू जर तीन षटकार कुठलाही फ्रेंदा मारतोय तर चक्क तीन हजार रुपयाचा कॅश ब्राईज दिलं जाईल दीपक बेतवडे यांच्याकडून षटकार त्यानंतर चौकार चांगली बॅटिंग आपण बघतोय विशाल भोईर कडून चांगली सुरुवात फुलटॉस आहे फटका बघा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब लचक आणि पंचांद्याच्या नो बॉल या बोनसच्या तब्बल सात धावा धावफलकावर धावसंख्या सतरा फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात त्यांची फलंदाजी पाहणं हे प्रत्येक प्रेक्षकाला परवणी आणि या क्रीडांगणावर या संकुलामध्ये मात्र ही परवणी विशाल घेऊन आल्या काय बॅटिंग केलं डॉमिनेट हा जो शब्द आहे ना हा शब्द बघा काय असतो डॉमिनेट केले पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार पुढचा चेंडू भेटला ओव्हर द वेस्ट त्याला सुद्धा मात्र चांगली दिशा दिली पाठवून दिला थेट सीमार सिमार रबर स्टॅम्प शॉट दाखवला आणि हा दबाव अजूनही कायम आहे तो म्हणजेच गोलंदाज जितवर पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आपण बघतोय इथे मात्र धाव संख्या धाव फरक तब्बल सतरा धावा डावकुरे खेळाडू ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जेव्हा क्रिकेटच्या विश्वात येतात ती ताकद अजूनही द्विगुणित होते ती पॉवर आपण बघतोय विशाल भोईरच्या बॅटमधून मॅग्निफिस बॅटिंग डॉमिनेटिंग स्टार्ट एक फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नवत सुरुवात आपल्या संघाला जीतूच्या विरुद्ध गारुरी संघाच्या विरुद्ध करून दिली आहे याच विशालने ओव्हरब्रिज होता ओ फ्री हिट होता चेंडू आणि बाबा बघू शकता तुम्ही तिथे झेलच होता पण त्या ठिकाणी फटका जणू काय चटका लागला आणि चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर षटकार की दोन चेंडू दोन षटकार मारलेत दीपक भोर यांनी कोणी पारदर्शी निषेध अनाउन्स केलं होतं तीन षटकारांसाठी तीन हजार रुपयाचं बघायचं दोन षटकार मारलेत धाव संख्या आपण बघतो दहा फलकावर तेवीस धावा ट्वेंटी थ्री पहिल्या षटकात तब्बल तेवीस धावा पावपली मध्ये खास करून पहिल्या षटकामध्ये शॉर्ट आपले होता चांगला बाउन्स चांगला राईस चांगलं कम बॅक केलंय पुढच्या चेंडूवर आणि इथे मात्र बघतो की थोडस थांबवलंय स्ट्रायकिंग विशालला क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या शब्दामधला किंवा क्रिकेटच्या परिभाषेमधला जर सगळ्यात जुना शब्द आहे झंझावात तो झंझावत पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतोय क्या प्रसाद पुढचा चेंडू घेऊन जितू हा चेंडू स्टिअर करायचा प्रयत्न होता थोडासा दूर ठेवला ऑप्शून बाहेर आहे चेंडू वाईट बॉल दबाव जितूवर पुन्हा तर बघायला मिळतोय असं वाटतं की जितूने कम बॅक केलं होतं मागच्या चेंडूवर पण हा चेंडू आपण बघतोय की ऑप्सटूनच्या बाहेरला इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न पण तेवढंच मी कौतुक करेन विकेटकीपरचं काय काय चेंडू लगेचच ग्रीप केला एसटीच्या मागे पण वाईट बॉल आहे हा चेंडू लॉफ्टेस्ट खेळायचा वाईट बॉल दबाव दबाव दबावली संघावर जितवर हा दबाव कारण तुम्ही जर स्ट्राईक संघाचे पहिले गोलंदाजात सर्वप्रथम आपण बघतो की पावलेचं षटक टाकताय आणि जर, जर तुमच्यावरच आक्रमण केलं तर बाकीच्या गोलंदाजावर दबाव येऊ शकतो आणि हे काम मात्र मानेरे संघाच्या आघाडीचे फलंदाज करून विशाल करतोय प्रश्नच नाही ऑन फायर क्लासिक बॅटिंग दोन्ही चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेले दोन्ही वाईड आपण बघतोय आतापर्यंत या इनिंगमध्ये थोडंस महागडं षटकच म्हणावं लागेल हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न हवीमध्ये चेंडू आहे लिडिंग एज घेऊन चेंडू आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथे चूक होत नाहीये याच दिशेने मात्र हा झेल देण्याचा प्रयत्न होता किंवा इथे विकेट काढण्याचा प्रयत्न होता जितूचा तो मात्र यशस्वी होतोय आणि पहिल्या षटकात धावा का होईना आपण बघतो की पंचवीस धावा धावफल कवर पण विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळून दिली आहे ती याच जितू पाटील धावा फलकावर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट एक दावसंगेचा पाठला करायचा आहे तर पावपले मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे छोटीशी का एक छोटी पण स्मॉल पण सगळ्यात महत्त्वाची उपयुक्त इनिंग आपण बघतोय ती विशाल भोईरची का बॅटिंग केली डॉमिनेट केलं अक्षरशः घारोली संघाच्या गोलंदाजांना आघाडीच्या गोलंदाजांना आणि फटकेबाजी आपण बघितली तर त्याच्या बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर एकूण तीन षटकार त्याने ठोकले एक चौकार लगावला आणि वैयक्तिक बावीस धावांचं योगदान देऊन तंबूत परतला हरकत नाही आहे त्याची कामगिरी ॲज अ ओपनर बॅट्समन त्याने कामगिरी पार पाडली बघायचं त्याची जागा घेतो माझ्या त्यातमध्ये तो आशिष जोशी क्रमांक दोनमध्ये आता मात्र हेदोडने एंडकडनं पावडचं दुसऱ्या

चौकर वैयक्तिक आठ वर खेळतोय संघाय दावसंग तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तब्बल तेहत्तीस धावा धावफलकावर रिदबमध्ये प्रॉब्लेम रवमध्ये प्रॉब्लेम पुन्हा एकदा मागे जावं लागेल ते सुजल पाटीलला कारण विकेटला तुमच्याकडे एक ऑप्शन राहिलं त्यामुळे विकेट घेऊन तुम्ही दबाव टाकू शकता मध्ये खास करून तुम्हाला विकेट्स काढावेच लागतील एक विकेट निश्चित आपण बघितली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जितूने काढली शेवटच्या चेंडूवर पण तोपर्यंत बॅटिंगच्या माध्यमात आपण बघितलं तर फलंदाजी मात्र जबरदस्त केली ती विशाल भोईरने पुण्यात आता पुढचा चेंडू गुण आमच्यापासून थोडासा दूर जातोय सुजल पाटील शॉर्ट आपले तो त्या चेंडू मध्ये हो आहे समोर ला बघायचा चेंडू खाली तो जज करतोय जजमेंट चुकलं त्याचं लास्ट मोहिंटला चेंडू रिली फिल्डिंग बघायला मिळते पण इथे दोन धावा काही रोकू शकत नाही हरेश चेंडू खूप उंच गेला होता झेल कन्वर्ट होणं किंवा झेल पकडणं ग्रीप करणं इम्पॉर्टंट असतं जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय भाग पडतो खेळाडूंना फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी झेल घेण्यात देण्यासाठी त्या मुवमेंटला झेल होणं गरजेचं आहे स्कोर मोजन थर्टी फाय पस्तीस जावा दहा फर का पूर्वीच्या काळीमध्ये हा शब्द एका वेगळ्याच गोष्टीसाठी शाळेमध्ये वापरला जायचा पस्तीस शॉर्ट ऑफ लेन आहे हुक केलाय मागे जातोय तिथे सुद्धा वॅकेंट एरिया निर्जन स्थळी चेंडू जातोय आणि सी बाहेर सुद्धा गेलाय पंच कन्फर्म करतायत सी बाहेर आता मात्र इशारा आलाय त्यांचा तो म्हणजेच चौकार पूर्वीच्या काळी पालक हा शब्द वापरायचा आहे जर शंभरपैकी जर पस्तीस मार्क मिळत आहेत तर काठावर पास म्हणायचे पण इथे मात्र बघायचं आहे काठावर पास पास नाही आम्हाला फुल पास व्हायचं आहे अशी बॅटिंग मारणाऱ्या संघाने मात्र आतापर्यंत दाखवली आहे आणि डॉमिनेट आहेत गोलंदाजांना सुपर बॅटिंग षटकार चौकरांची भाषा आतापर्यंत बोलली आहे एक मेवासा फटका जिथे मात्र दोन धावा धावून आल्या होत्या बाकीच्या सर्व चेंडूवर आपण षटकारांनी चौकारच बघितलेत नाही प्रश्न आहे क्लासिक बॅटिंग सुंदर बॅटिंग बदलापूरचे क्रिकेटचं या ठिकाणी एक्सिबिशन आपल्याला बघायला मिळतं आहे मॅग्निफिसन परफॉर्मन्स अशा पद्धतीने एंटरटेन करत आहेत प्रेक्षकांना धावसंख्या ता। एकोणचाळीस धावत धाव फलकावर एक, एक गडी बाद या शक्यतात आतापर्यंत आपण तीन चौकार एक डबल अशा धाव बघितल्यात त्या चौदा लिडिंग एज आहे चेंडू भावीमध्ये फ्लाय होते मागे जाते चेंडू खराब फिल्डिंग त्या ठिकाणी कॅज्युअल अप्रोच पुअर अप्रोच पण कंट्रोल लगेचच मिळवला एकच धाव मिळते या चेंडूवर धावसंख्येत भर होते आणि धावसंख्ये पुढेच गेली धावफल करते एकूण चाळीस धावा जबरदस्त सुरुवात आल्या पाऊली आपण बघतो की पहिल्याच षटकापासून ज्याप्रमाणे सेट झाले बॅट्समन आणि काय फटकेबाजी केली ग्राउंडवर पोचले बॅटिंगसाठी रेडी झाले आणि फटकेबाजीला सुरुवात करत असताना विचार होईल नाही एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळून दिला रिव्हर्ससाठी माहिती थांबून एक्झिक्यूट केलाय पॉज होता त्या ठिकाणी थोडासा पण इथे मात्र मागेच न आपण बघतो की गलीमध्ये चांगलं क्षेत्रक्षण बघायला सुद्धा मिळत आहे थोडासा अवघड होता कठीण होता पण चेंडूला मात्र थोडासा मात्र विश्रांती दिली पॉस केलं आहे आणि तोपर्यंत आपण बघतो की पावप्लेमध्ये धावा ते एकेचाळीस एक गडी बाद आता मात्र समीकरण जे आहे ते तीन षटकांचा खेळ शिल्लक आहे एकसष्ट बॅट सुरू आहे म्हणजेच काय तर अठरा चेंडूमध्ये वीस धाब्यांची गरज नाही पावर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केलं खरंच अगोदर अटॅक केला होता विशाल बोईने ज्याच्याकडून तीन षटकार एक चौकार बघायला मिळाले पहिल्या षटकात पंचवीस धावा आला हा सगळ्यात उच्चांक आहे प्रशांत Uh, प्रसाद आत्तापर्यंत तीस जावा पावर प्लेमध्ये बघायला माझ्या तो विक्रम त्यांनी तोडला जितू पाटील आणि सुजल या दोन्ही गोलंदाजचा समाचार घेत असताना तब्बल एक्केचाळीस जावा पावर प्लेमध्ये कुठणं नक्कीच मल्लंगडचं क्रिकेट ब्राईट प्रॉस्पेक्टचं असं मी म्हणेन मॅग्निफेसन परफॉर्मन्स फ्रॉम मल्लंगड मग आपण जे उल्लेख केला की म्हणजे टॉप फोरमध्ये जर घारुली संघ पोचतो आहे तर काश्नाथदा पाटील यांच्या माध्यमातला तब्बल पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक आहे जर तुम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश करताय गादरी संघासाठी मग अशी सुद्धा उल्लेख झाला की घारुली गाव म्हणजेच डॉक्टरांचं गाव वीसपेक्षा बावीसपेक्षा जास्त डॉक्टर या गावामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपण उल्लेख करू तर म्हणजेच ज्या समालोचकांनी मात्र कल्याण ग्रामीणमध्ये स्वतःची छाप सोडली असं रोशन संदे याचं सुद्धा गाव म्हणजेच घारवली गाव अठरा चेंडू शिल्लक आहेत वीस धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी मानेरे संघाने आता मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे अक्षरशः धुमाकूळ घातल्या फलंदाजी बॅटिंग केली आहे षटकार आणि चौकार हीच भाषा फक्त ते बोलत आहेत आणि हे चित्र बघायला मिळत आहे बोलिंग मार्गवर षटक क्रमांक तीनमध्ये गोलंदाज सज्ज होते तो ऋतिकेश करसन पाटील हा सुद्धा डॉक्टरच आहे ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह बुडाफला क्षेत्रशक नाही लॉन्ग ऑफचा खेळाडू पुढे सरकवतोय चेंडू ते मात्र कवर कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव सगळ्यात म्हणजे तिसऱ्या पंचकडे निर्णय दिलेला आहे ओव्हर द वेस्ट साठी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचानं रेफर करण्यात आलंय नाही एक प्रसाद सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तळकपणे प्रेक्षकांना सांगायला लागेल आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामीणच्या संघांना पाहिलं त्याच्यामधला हा मल्लंगडचा जो संघ आहे तो सगळ्यात वेगवान दावा करणारा संघ आहे मॅगनिफिसंट परफॉर्मन्स बघायचं तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे काय येतोय मी जसा उल्लेख केला की डॉक्टरांचं गाव आहे त्याचबरोबर आमचे समालोचक रोशन संत यांचं सुद्धा गाव आहे पण त्याच गावामध्ये अत्यंत अनुभवी आणि खूप जुने समालोचक पंडित पाटील यांचं सुद्धा गाव म्हणजेच घारवली गाव येस येस एकदम परफेक्ट म्हणाला डुबोली हो। तर बघायचं तिसऱ्या बंधांकडून निर्णय काय होतोय चेंडू जेव्हा फलफल त्याने कनेक्ट केला खेळला तेव्हा त्याची पोजिशन काय होती क्रीजच्या बाहेर होता की नाही चेंडू एक्झॅक्टली कुठे त्याने कनेक्ट केला ओव्हर द बेस्ट होता की नाही आणि यासाठीच पंढरांनी पंचांनी तो निर्णय सोपवला आहे तिसऱ्या पंचांकडे सुद्धा खूप चांगली भूमिका बजावली आहे खूप मोठी जबाबदारी घेऊन जे पी पानले या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते जय पवार आहे उमेश केणे साधिक राजापूरकर खास करून पुण्याहून ही स्पर्धा कवर करण्यासाठी आलेले म्हणजे समर अमर साठे यांचासुद्धा मी एक मात्र उल्लेख करेन ए गुड जॉब फ्रॉम ऑल द ऑफिशियल स्टील नाव अतिशय सुंदर काम केलं आहे अनुभव आहे तो अनुभव ते ते या ठिकाणी क्रुशियल स्टेजमध्ये सुद्धा दाखवला आहे जिथे टेक्नॉलॉजी गरज आहे तिथे टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केला आहे कारण रिव्ह्यू सिस्टम जे देण्यात आले ते भीमर आणि रनआउटसाठी आहे आणि त्याचाही उपयोग आपण या ठिकाणी करतो आहे बघा आज आपण सादिकला ॲज अ ऑफिशियलमुळे या स्पर्धेमध्ये बघतो आहे सर एक काळ असा होता की जेव्हा लकी चौधरी म्हणजे लक्ष्मण चौधरी यांचा संघ आर्यले या संघाच्या माध्यमातून नाशिकचा संघ जेव्हा साधिक राजापूरकरने इथे आणला होता आणि डिंगडॉंगच्या विरुद्ध चारप्रमाणे त्याने बॅटिंग केली होती म्हणजे एक ॲज अ प्लेअर म्हणून सुद्धा तो या स्पर्धेमध्ये खेळ आहे आणि आता मध्ये बघू शकता की केवढी मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी की तो ॲज अंपायर म्हणून त्या स्पर्धेमध्ये काम करतोय नक्कीच व्हेरी अग्रेसिव्ह डेंजर मॅन साधिक राजापूरकर कारण त्याचा तो तरुण काळ झालं बघितला तर सामनाला कलाटणी देण्याचे विकेट किपर कम बॅट्समॅन आणि मॅग्निफिसंट प्लेअर मॅग्निफिसंट ह्युमन बिईंग गुड फ्रेंड आणि आज ऑफिशियल म्हणून मी थोड्या वेळा दिवसापूर्वी फोन जेव्हा केला तेव्हा फॅर आहे पंचांच्या जरी फॅर आहे फॅर आहे इट इज अ फॅर फेअर डिलिव्हरी संख्या आपण दाफर चे अंकी जर मला सांगतात राजेश म्हणजे जे हेड स्कोरर आहेत टू बेचाळीस एरिया गॅप खूप मोठा आहे फटका चांगला आहे टायमिंग बेमिसाल प्रवीण आमरे स्टँड मध्ये चेंडू सीमाराशिवाय षटकार प्रवीण आमरे यांनी स्पर्धेमध्ये आतापर्यंत या स्वर्गरतन बोपाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन वेळा हजेरी लावली yeah. आहे ऍज अ गेस्ट म्हणून हा चेंडू फुलटॉस होता फुल टॉस होता ऑप्शनच्या बाहेर आपण बघितलं ठेवल्या या ठिकाणी हरेशसाठी हा चेंडू आणि चेंडू सर निघून निघून जातो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये मॅग्निफिसन प्लेअर द्रोणाचार्य पुरस्कार विजय रमाकांत आचरेकर सर यांचे शिष्य साऊथ आफ्रिकेच्या समोर केलेली सेंच्युरी प्रवीणची कधीच विसरले मला ऑफ ग्रेट प्लेअर आणि ते सुद्धा डेब्यूमध्ये डेब्यूमध्ये पहिलाच सामना खेळत असताना सेंच्युरी ओ चेंडू चेंडूता ब्लॉकमध्ये चेंडूता पण खूप चांगला आपण बघतोय की चांगला रिस्ट फटका बघायला मिळत आहे कॉपी बुक स्टाईल फटका बघायला मिळत आहे कार्पेट शॉट सुद्धा बघायला मिळाला खूप सुंदर फटका जेवढा खोलवर टपायचा चेंडू तर मी खरं त्या म्हटलं गोलंदाजा मी सुद्धा कौतुक करेन की चेंडू खोलवर टपायचा होता यॉर्क लाईन्स होता पण काय त्याला रिस्ट वर्क दाखवत नाही चेंडूला एक्झिक्यूट केलाय आपण बघतोय ते म्हणजे कार्पेट शॉट ऑफर केला तो इत हरेश भोईरने हरेश कळतो वैयक्तिक तेवीस वर समीकरण आपण बघतोय की चौदा चेंडू शिल्लक आहेत अकरा दावींची गरज हो फटका बनवायचा होता फॉलिंग स्वीप पूर्णपणे कोसळला ऑप्शनच्या बाहेर आला शफल झाला होता की हा चेंडू मात्र मागे पाठवायचा होता लॉंग लेग फाईन मध्ये पण टायमिंग जुलै नाही पूर्ण म्हणजे पण म्हणजे मात्र निर्धाव चेंडू फॉलिंग स्वीप एक मात्र मी कौतुक कौतुकर विशाल बाद झाल्यानंतर सगळे सूत्र हातात घेतल्यानंतर काय बॅटिंग करतायत जबरदस्त फायटिंग स्पिरिट आहे त्यांच्याकडे हे जसं शारजामध्ये एकदा सायक्लोन सायन्ड सायक्लोन आलं होतं तसं सायन्स सायक्लोन या ठिकाणी येत असताना पुढचा चेंडू रिव्हर्ससाठी बरोबर बघितलं की बॅट्समनने पवित्रा चेंज केला होता आणि जसं बघितलं की बॅट्समनने पवित्रा चेंज केलाय आहे कुठे पोझिशन एक्झॅक्टली काय बघितली फलंदाज कुठे येतो आहे आणि त्या ठिकाणी चेंडू लगेच डिलिव्हर केला थोडासा वाईड वर्कर होता कंपय करण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित करतोय म्हणजे ऋतिकेश पाटील आणि आपण बघतो की तीन षटकांचा खेळ समाप्त होते तीन षटकांच्या धावसंख्या संख्या फलकर पन्नास आणि अकराव्यांची अजूनही आवश्यकता आहे बारा चेंडूचा खेळ शिल्लक चांगला कंट्रोल केलं आहे ऋतिकेशने कारण पहिला दोन षटकामध्ये पाव आपल्यामध्ये एक्केचाळीस धावा गेल्यानंतर खूप प्रेशर असतो तिसरा बॉलर जो येतो त्याला गोलंदाजी करण्याचा मात्र तो, तो प्रेशर चांगला हँडल केला या आहे यावेळी आपण नितीन काळांकडे काही सन्मानिते मात्र आहेत बाकी ते आपण करून घ्या कारण ड्रिंक ब्रेक आहे तर पद्मागुर भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते असते शाखाध्यक्ष घनश्याम पाटील दे उपस्थित त्यांचा सत्कार होईल तर या घनश्याम पाटील साहेब यांचा सत्कार देखील जाईल शाखादस्त आहेत नक्कीच पद्मागुरू भोईरे यांच्या शुभहस्ते असे हा सन्मान आपण करणार आहोत एकच वाळसर सत्कार आहे तो आपण करतोय नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत तिथे सज्जेत प्रसादजी बरब सरांतो विमा आणि एक लेजंड समालोचक बाळासाहेबांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतायत खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच ज्यावेळे पहिल्यांदाच दोन हजार वीसमध्ये ज्यावेळी मी समालोचन केलं तर पाठिसिपो माझं पहिलं वर्ष होतं मग खूप पाठबळ प्रसादजी परब सरांचा मी उल्लेख करेल त्यानंतर बाळासाहेब बाळासाहेबांचा मी उल्लेख करेल खूप चांगलं मार्गदर्शन नेहमीच त्यांचं मिळत असतं ओ टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू थँक्यू सो मच नितीन असेच प्रगती होत राहू दे तुझ्याकडनं काड़ा नितीन 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 आणि अपेक्षा करतो निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक चांगला समन्वयस म्हणून सुद्धा नितीन आणि आणि कल्याण डोंगलीच्या क्रिकेटमध्ये सर मोठ्या प्रमाणात मागणी नितीनला असते आणि नितीनने त्याने मात्र प्रूव्ह करून दाखवले नक्कीच आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्या गावातल्या मान्यवरांची ओळख परफेक्ट त्याला माहिती असते हे ते नेहमी सांगत असतात ही गोष्ट मी पाहिलं आहे बघायचं आहे बारा चेंडू शिल्लक आहेत अकरा धाव्यांची गरज आहे क्लोज मॅच आली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की एकच विकेट गमावली आतापर्यंत ती मानेरे संघाने जीत की उम्मीद आहे तो हासिल भी होगी कुछ पल बाद कदमों में मंजिल बी होगी बघायचं आता मात्र कोणाच्या संघाच्या खात्यामध्ये हा जाईल तो विजय क्लोज मॅच गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवर सुजल संते ऑन फुल फुलटॉच चेंड होता खूप चांगला फटका सजवला आहे डीप मिळते शेत थोडासा पंबल झाला त्या ठिकाणी दोन धाव्याचा पर्यंत सुरू आहे दोन धाबा पूर्ण होतील गुड रनिंग कॉन्फिडन्स बघा फलंदाजीमध्ये मा कॉ मारणी संघाचा कॉन्फिडन्स बघा एकच विकेट गमावले हो त्यामुळे निश्चित त्यांच्यावर एवढा दबाव नाही एवढा मोठा काही प्रेशर नाही आहे कारण त्यांच्याकडे अजून चांगले चांगले फलंदाज त्यांच्या पावलेमध्ये बसले त्यांच्या भातेमध्ये चांगले चांगले फटके सुद्धा आहेत आणि ते डिलिव्हर करून दाखवत आहेत सुद्धा नक्कीच किलिंग इन्स्टंट टीम आहे लढावृत्तीचा संघ आहे अकरा चेंडू शिल्लक नऊ धाब्यांची गरज आशिष जोशी ऑन स्ट्राईक खूप वेळांचा स्ट्राईक मिळाला आशिषला सुजल संते पुढचा चेंडू घेऊन राउंड टू विकेट इनसाइड आउट खायाचा होता चंडो आम्ही मध्ये मिस टाइम फटका क्षेत्रात इथे जज करतोय विकेट काढली सुजेन संतेने जे मात्र दोन्ही फलंदा सेट होते दुसऱ्या विकेट साठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती आणि टी वाय पार्टनरशिप इथे तोडली आहे आणि सुजल संतेला मिळते ती विकेट स्वर्गीय रतन बुवा पार्टी स्मृती चषक

ओ हा चेंडू थोडासा ओवर पिच होता बॅट्समनला बघितलं थोडासा अशफल झाला आहे अजून त्याच्या बाहेर आपण बघतो की चेंडू ते पिचिंग केला आणि आता मात्र रन बॉल इक्वेशनवर मॅच आणून ठेवली आहे ती सुजल संतेने चांगला चेंडू आला खूप चांगला चेंडू आला बॅट्समन आल्याच बनभ त्याचं स्वागत केलं आहे ऋषीचं रन बॉल इक्वेशन नऊ चेंडू आणि नऊ धावींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी मानेरे संघाला सुजलच्या पुन्हा जर रनवे प्रॉब्लेम मागे जातोय रिदम थोडासा चुकला त्यामुळे पुन्हा तर तो आपल्या जागेवर जातो कुठ चेंडू टाकण्यासाठी कारण जो उल्लेख होत होता की चेंडू टाकत असताना आपण जर बघितलं तर रनवे चुकला तर रिदम चुकला तर चेंडू चुकीचा पडू शकतो आणि चुकीच्या चेंडूवर मोठे फटके सुद्धा येऊ शकतात म्हणून थांबतात गोलंदाज सुजल फुलटॉस होता चेंडू समजू शकला नाही फलंदाज विकेटकीपर कडून चूक झाली आणि आपण बघतो की इथे मात्र लगेचच दोन्ही फलंदाजांनी आपलं स्ट्राईक रोटेट केलं क्रीज चेंज केलं एकदा तिथे कम्प्लीट केली बॅटची हलकीशी आतली कड होती मागे जातो जातोय चेंडू विकेट किपर बीट झाला आणि एक धाव कम्प्लीट करून दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहेत आता मात्र पुन्हा एकदा तेच इक्वेशन आहे आठ चेंडू आणि आठ डावा बॉल इक्वेशन आता मात्र बघायचं आहे सुजल संते इथे अजून एक विकेट काढणार की आता मात्र फलंदाजीला आपण बघतो स्ट्रायकिंग गेल्या स्वतः कॅप्टन हरेश भोईर मॅच फिनिश करणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये कारण क्लोज मॅच मागा उल्लेख केला की दोन्ही संघ एकमेकांसमोर मात्र दोन हात करत असताना अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर स्लोर वन चेंडू परिवर्तन सेट केले आपण ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉल कवर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता इन्साईड आऊटच्या माध्यमातून कव्हर्सला आपण बघतो ऑलरेडी खेळाडू आहे लॉंग ऑफला खेडू आहे लॉंग वनला आहे वाडिशला थोडा आपण बघतोय मिडविकेटला खेळाडू आहे डीप स्क्वेअरमध्ये हे तीन खेळाडू आपण बघतो ऑन साइडला पेट्रोलिंग करतात बाउंड्रीनच्या दिशेने एकदा धाव टार्गेटमधली कमी झाली आहे कारण वाईड आला आहे आठ चेंडू शिल्लक आहेत सात धावींची गरज हा फटका बघूया मागे खेळायचा प्रयत्न होता की ज्या ठिकाणी या वॅक एरिया निर्जन स्थळ आहे ते मागे जातो चेंडू पंचांत हिशाला आपण बघतो की लेग बाईजचा येतो आहे त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपात ही धाव ॲड केली जाईल हळूहळू विजयाच्या समीप इथे वाटचाल करतोय मानेरे संघ हरेश भोईर वैयक्तिक खेळतोय अकरा चेंडूमध्ये तेवीस ते धावेंवर तर ऋषीवर जो आतमध्ये मगाशी झालाय दोन चेंडू मध्ये आतापर्यंत एक धावेवर तो खेळतो आहे फुल टॉस आहे हवेमध्ये चेंडू शतशक तिथे आहेत आणि ओडा कॅच दिस इज अ परफेक्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट असं मी म्हणेन काय झेल टिपलाय काय कॅच पकडला आहे प्रज्वल पाटील अप्रतिम झेल आपण एक पिक्चर बघितला होता उडता पंजाब इथे मात्र उडता प्रज्वल मॅग्निफिसन कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट चांगल्या फटक्याला चांगल्या कॅचमध्ये कन्वर्ट करणं नक्कीच प्रज्वल कडून शिका शिकायला पाहिजे या ठिकाणी खूप सुंदर कॅच कारण असं वाटत नव्हतं मला वाटलं बाउंड्री जाईल असं मला वाटलं होतं मात्र प्रज्वलने त्या चांगल्या फटक्याला चांगल्या कॅचमध्ये खूप सुंदर पद्धतीने कन्व्हर्ट केलंय बघा रिप्ले बघा आ बघा आ बघा आ बघा कसा उडी मारलाय त्याने एखादा स्विमिंग पूल मध्ये उडी मारत असं सूर मारत असताना तो जेल उचललाय नाही पोझिशन बघा किती सुंदर ती बघा बघू शकता पुन्हा तसं स्क्रीनवर झेल पकडल्यानंतर तो पूर्णपणे आपण बघतोय डाऊन द ग्राउंड आला पण हातातला जेल मात्र सुटू दिला नाही काय बॉडी बॅलन्स होतं त्या ठिकाणी जखम होऊ दे मला हरकत नाही आहे पण ती जखम जर माझ्या संघाला विजय मिळून असेल ना तर जखमेचा मला अजिबात त्रास होणार नाही प्रश्नच नाही गारुलीस बॅक कारण सुरुवातीला पावप्लेमध्ये एक्केचाळीस धावा झाल्यानंतर त्यांनी सामना बॅलन्स करायचा प्रयत्न करत आहेत सातत्याने आता आपण बघतो आहे सात चेंडू सहा धावा सामना बॅलन्स केला त्यांनी आता बघायच्या त्यांचे गोलंदाज काय या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवत आहेत पहिल्या दोन षटकामध्ये तब्बल एक्केचाळीस धावा कुठल्या गेल्या नंतरच्या दोन षटकात आपण बघूया संघाची धावसंख्या जरी पंचावन्न म्हणजे नंतरच्या दोन षटकात फक्त प्रसाद चौदा धावा आल्या त्यामुळे सहा चेंडू म्हणजे गारिवली कम बॅक करतोय आता सहा चेंडूमध्ये सहा धावांची गरज ऑल द बेस्ट टू गारवली आणि ऑल द बेस्ट म्हणे रे खूप सुंदर कळत आहेत आणि मल्लंगडचं क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे या बाबतीत कुठेही शंका नाही सहा चेंडू आणि सहा धावेंची गरज आहे घबरा के पीछे हटे ऐसे हम नाही कोशिश करके हारे तो कोई गम नाही आणि ते प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत प्रयत्न सुरू आहेत शेवटच्या शे टप्प्यापर्यंत आम्ही जिद्द आणि चिकाटी दाखवत असताना सामना जिंकणार आणि हा प्रयत्न घारिवली आणि मानेरे दोन संघ एकमेकांसमोर करत असताना सहा चेंडू सहा दाब्यांची गरज आहे फुलटॉस आहे समोर एक्झिक्यूट केला आहे ला पण हा चेंडू आपण बघतोय फिनिश होतो आहे स्वर्गीय रतन बुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये चेंडू केला आहे बाहेर षटकार या आपण सामन्याचा सामनावरीचा पुरस्कार आपण लगेच जाहीर करूया मॅग्निफेसन परफॉर्मन्स फ्रॉम मल्लंगड अतिशय सुंदर सुरुवातच खूप सुंदर केली होती मैदानावरती विशाल भोईर यांनी पहिल्याच षटकामध्ये तब्बल अटॅकिंग बॅटिंग करत असताना पंचवीस धाबा कुटल्या होत्या आणि आपण बघतोय अरिश भोईर यांनी सोळा धाबा देत असताना तीन गडी बाद केले होते तर मॅन ऑफ द मॅच आहेत अरिश भोईर यांनी यावर व्यासपीठावर असं सामना वीरचा सा पारितोषिक स्वीकार दोन्ही संघ गालिवली आणि तसंच आपण माने एकमेकांना भेटत असताना हे स्पिरिट ऑफ क्रिकेट आहे आय सी सीचं गोष्ट वाक्य ते दाखवत असताना डिसिप्लिन या ठिकाणी आणि या डिसिप्लिनसाठी स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकवाला मी खूप प्रेम करतो मॅग्निफिसन क्रिकेट फ्रॉम बौद्ध द टीम बावीस काळूचं अभिनंदन सामन्याला खूप सुंदर कलाटणी सुरुवातीलाच विशालने दिली होती त्यानंतर गालवलीने कमबॅक केला होता प्रज्वलने सुंदर कॅच घेतला होता मात्र या षटकारांनी सामन्याला टर्न करून टाकलं आहे मॅन ऑफ द मॅच जयदुर्गा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी साहेबांच्या शुभास्था मी मॅन ऑफ मॅच देणार आहोत हरेशला ज्याने एकोणतीस धावा या मॅचमध्ये कुठल्याने कुठल्या आणि तीन विकेट सुद्धा घेतला तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जुनी संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची पहिल्या फेरीतील पाचव्या सामन्याला लगेचच सुरुवात होते टॉस इंग्लंड तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो जुनी डोब्यु टीमने बॅटिंग करावी लागेल ती खंबारपाडा संघाला पाच षटकाची मॅच असेल हरेश या मन ऑफ द मॅच काय डिसिप्लिन आहे कसे लाईन मध्ये येत बघा सगळे खेळाडू खूप सुंदर डिसिप्लिन खूप सुंदर डिसिप्लिन कॅप्टन इनिंग काय असते बाळासाहेर आपल्याला पाहायला मिळालं हरेश भोरीच्या माध्यमातून एकोणतीस रन्स त्यांनी शेवटपर्यंत लढत राहिले मॅच मध्ये